कन्वर्जन ऑफ सिंगल एंट्री इनटू डबल एंट्रीचा तिसरा प्रॉब्लेम आज आपण घेतोय. आधी प्रॉब्लेम समजून घ्या. प्रॉब्लेम मध्ये ओपनिंग बॅलन्सेस आणि क्लोजिंग बॅलन्सेस दिलेले आहेत ऍसेटचे. यामध्ये कॅपिटल आहे का अगोदर चेक करायचं. जर कॅपिटल नसेल तर आपल्याला स्टेटमेंट ऑफ अफेअर्स काढावं लागणार आहे. तर कॅपिटल दिलेलं नाही आहे म्हणजे स्टेटमेंट ऑफ अफेअर्स काढावं लागेल. दिनेश एडके फिरोजपूर किप्स हिज बुक्स ऑन सिंगल एंट्री सिस्टीम. द फॉलोइंग इन्फॉर्मेशन इज सप्लाइड बाय हिम फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019. ॲसेट्स आणि लायबिलिटीजचे ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्सेस दिलेले आहेत. आपण ॲसेट ओळखून ॲसेट साईडला आणि लायबिलिटी ओळखून लायबिलिटी साईडला सर्व ओपनिंग बॅलन्सेस स्टेटमेंट ऑफ अफेअर्सला घेणार आहोत. त्यानंतर सर्व क्लोजिंग बॅलन्सेस जे आहेत ते आपण बॅलन्स शीटला पोस्टिंग करणार आहोत. ह्या प्रॉब्लेममध्ये नवीन एक आयटम आलेला आहे. आत्तापर्यंत ज्या ॲसेट्स आणि लायबिलिटीज होत्या त्यामध्ये आउटस्टँडिंग किंवा प्रीपेड ओपनिंग क्लोजिंगमध्ये नव्हते. पण ह्या प्रॉब्लेममध्ये सॅलरी पेएबल नावाचा आयटम आला आहे. सॅलरी पेएबल म्हणजे सॅलरी आउटस्टँडिंग. ज्या वेळेला आउटस्टँडिंग किंवा प्रीपेड हे ओपनिंग क्लोजिंगमध्ये येतात त्यावेळेला त्यांचे पण आपल्याला डबल इफेक्ट द्यायचे असतात. आपण डेटर्स त्यानंतर क्रेडिटर्सचं अकाउंट काढलेलं असतं त्यामुळे त्यांचे ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्सेसचे डबल इफेक्ट देतो. त्याचप्रमाणे स्टॉकचा पण डबल इफेक्ट देतो ओपनिंग क्लोजिंग बॅलन्सचा. एक ट्रेडिंगला जातो ओपनिंग क्लोजिंग आणि एक ओपनिंग बॅलन्स स्टेटमेंट ऑफ अफेअर्सला जातात आणि क्लोजिंग बॅलन्स बॅलन्स शीटच्या ॲसेटला जातो. त्याचप्रमाणे जर एखादा आयटम प्रीपेड किंवा आउटस्टँडिंग हा ओपनिंग क्लोजिंग बॅलन्सेसमध्ये दिलेला असेल तर त्याचा देखील डबल इफेक्ट द्यायचा आहे. मग सॅलरी पेएबल जे आहे ओपनिंग आणि क्लोजिंग, तर ओपनिंग जो बॅलन्स आहे आपण सॅलरी आउटस्टँडिंग असेल तर ॲड करतो क्लोजिंगची, मग ओपनिंगची काय करायची लेस करायची, उलटा इफेक्ट असतो. तर सॅलरी पेएबलचा डबल इफेक्ट जाईल स्टेटमेंट ऑफ अफेअर्स आणि बॅलन्स शीटला तर जाईलच, त्याचबरोबर सॅलरीमधून ओपनिंग बॅलन्स आउटस्टँडिंगचा लेस होईल आणि क्लोजिंग बॅलन्स आउटस्टँडिंगचा ॲड करायचा आहे. त्यानंतर जी इन्फॉर्मेशन आहे त्यामध्ये कॅशबुक आहे. कॅशबुकची जी पोस्टिंग आहे ती आपण डेबिटचे आयटम क्रेडिट साईडला पोस्टिंग करतो आणि क्रेडिट साईडचे आयटम डेबिट साईडला पोस्टिंग करतो. त्या त्यानुसार जो ट्रेडिंगशी रिलेटेड असेल तो ट्रेडिंग अकाउंटला जाईल, जो प्रॉफिट अँड लॉसशी रिलेटेड असेल तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जाईल आणि जो बॅलन्स शीटशी रिलेटेड असेल तो बॅलन्स शीटला जाईल. आता बघा कॅशबुकच्या डेबिट साईडला 3 ओपनिंग बॅलन्सेस दिलेत, कॅश इन हँड, पेटी कॅश आणि कॅश ॲट बँक. हे बॅलन्सेस आपल्याला ओपनिंग बॅलन्सेसमध्ये देखील दिलेले आहेत. मग दोन्हीपैकी एकच इफेक्ट देणार आपण, डबल डबल देणार नाही. बघा कॅश इन हँड, पेटी कॅश आणि कॅश ॲट बँक ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्सेस ऑलरेडी ॲसेट्स आणि लायबिलिटीजमध्ये आहेत म्हणून कॅशबुकचे जे बॅलन्सेस आहेत ते आपण पोस्टिंग करणार नाही. हे 3 ओपनिंग बॅलन्स आणि हे 3 क्लोजिंग बॅलन्स ऑलरेडी आलेले आहेत. जर आलेले नसते तर आपण इथून ते घेतले असते. त्यानंतर बिल्स रिसिवेबल आहे. बिल्स रिसिवेबलचं अकाउंट नाही काढणार आहे आपण. का नाही काढणार? तर बिल्स रिसिवेबलच्या बाबतीमध्ये जी इन्फॉर्मेशन आवश्यक असते, ओपनिंग क्लोजिंग बॅलन्स आलेले आहेत आणि बिल्स रिसिवेबल रिसिव्ड म्हणजे ऍक्सेप्टन्स रिसोड फ्रॉम डेटर्स ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये आलेले आहेत, तीनच आयटम गरजेचे असतात. त्यामुळे त्याचा अकाउंट नाही आहे त्यामुळे हा आयटम पण आपण पोस्टिंग करणार नाही. त्यानंतर सेल्स आहेत, कॅश सेल्स येथे कॅशबुकचे, हे ट्रेडिंगच्या क्रेडिटला घेणार आहोत. सन्ड्री डेटर्स, डेटर्स अकाउंटच्या क्रेडिटला कॅश म्हणून इफेक्ट द्यायचा आहे. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला जाईल कारण आपला हा इन्कम आहे. त्यानंतर पेमेंट साईडचे जे आयटम आहेत ते सर्व डेबिट साईडला येतील. कार्टेज ट्रेडिंगला येईल. त्यानंतर बिल्स पेएबलचा अकाउंट नाही आपल्याकडे त्यामुळे बिल्स पेएबलचा इफेक्ट द्यायचा नाही. ट्रेडिंग एक्सपेन्सेस 450 रुपये, ट्रेडिंग एक्सपेन्सेसचा रूल आहे जो तुम्हाला 12वीला फायनल अकाउंटला पण होता की जर एकाच प्रॉब्लेममध्ये अदर एक्सपेन्सेस, जनरल एक्सपेन्सेस, सन्ड्री एक्सपेन्सेस असतील आणि ट्रेडिंग एक्सपेन्सेस पण असतील तर ट्रेडिंग एक्सपेन्सेस आपण ट्रेडिंग अकाउंटला दाखवतो आणि जर फक्त ट्रेडिंग एक्सपेन्सेस असतील त्याच्यासोबत जनरल एक्सपेन्सेस, अदर एक्सपेन्सेस किंवा सन्ड्री नसतील तर आपण ट्रेडिंग एक्सपेन्सेस हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला दाखवतो. ह्या प्रॉब्लेममध्ये जनरल एक्सपेन्सेस पण दिलेले आहेत त्यामुळे हे ट्रेडिंग एक्सपेन्सेस आपण ट्रेडिंग अकाउंटला दाखवणार आहोत. जर जनरल एक्सपेन्सेस नसते तर ट्रेडिंग एक्सपेन्सेस आपण प्रॉफिट अँड लॉसला दाखवले असते. त्यानंतर सॅलरी प्रॉफिट अँड लॉसला दाखवायची, ओपनिंगचे आउटस्टँडिंग लेस करायचे
आणि क्लोजिंग आउटस्टँडिंग ऍड करायचे. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट आपली ॲसेट आहे, त्यामुळे ही आपल्याला बॅलन्स शीटला दाखवावी लागेल ॲसेट साईडला. पर्चेसेस कॅश पर्चेसेस आहेत, ट्रेडिंगच्या डेबिट साईडला येतील. जनरल एक्सपेन्सेस कॉमन खर्च आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जाईल. त्यानंतर संड्री क्रेडिटर्स क्रेडिटर्स अकाउंटच्या डेबिटला टू कॅश अकाउंट म्हणून आपण इफेक्ट दाखवणार आहोत. त्यानंतर वेजेस ट्रेडिंगच्या डेबिट साईडला येतील. मेडिकल एक्सपेन्सेस ऑफ मिस्टर दिनेश पर्सनल खर्च आहे हा, त्याला आपण ड्रॉइंग्स म्हणतो, कॅपिटलमधून लेस करावा लागेल. आता ॲडिशनल इन्फॉर्मेशन पहा. अदर ॲडिशनल इन्फॉर्मेशन डिस्क्लोज द फॉलोइंग फॅक्ट्स. बॅड डेप्ट्स दिलेले आहेत 560 रुपये. बॅड डेप्ट्स आपण दोन ठिकाणी दाखवणार, एक प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला आणि दुसरं डेवढे आणि डेटर्स आपले कमी होणार आहेत म्हणून डेटर्स अकाउंटच्या क्रेडिट साईडला त्याचा इफेक्ट जाईल. त्यानंतर ॲक्सेप्टन्स रिसिव्ड फ्रॉम डेटर्स. ॲक्सेप्टन्स म्हणजेच बिल्स रिसिवेबल. डेटर्सकडनं बिल्स रिसिवेबल आले, कॅश नाही आली पण बिल्स रिसिवेबल आले म्हणजे डेटर्स कमी होतील म्हणून डेटर्स अकाउंटच्या क्रेडिट साईडला त्याचा इफेक्ट येईल. जर आपल्याकडे बिल्स रिसिवेबल अकाउंट असतं तर आपण त्याचा सेकंड इफेक्ट रिसिवेबल अकाउंटच्या डेबिटला दिला असता, पण रिसिवेबल अकाउंट नाही आहे त्यामुळे एकच इफेक्ट येईल फक्त डेटर्स अकाउंटच्या क्रेडिटला, कारण डेटर्स तेवढ्याने कमी होतील. त्यानंतर डिस्काउंट अलाउड. डिस्काउंट दिला म्हणजे डेटर्स परत कमी होणार आहे त्यामुळे डेटर्स अकाउंटच्या क्रेडिट साईडला इफेक्ट येईल आणि दुसरा इफेक्ट येईल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. त्यानंतर ॲक्सेप्टन्स गिव्हन टू क्रेडिटर्स. गिव्हन गिव्हन म्हणजे आपण ॲक्सेप्टन्स दिला म्हणजे बिल्स पेएबल आहेत हे, तेवढ्याने क्रेडिटर्स कमी होणार आहे म्हणून क्रेडिटर्स अकाउंटच्या डेबिट साईडला येईल टू बिल्स पेएबल म्हणून 4,580 रुपये. जर बिल्स पेएबलचं अकाउंट असतं तर याचा सेकंड इफेक्ट बिल्स पेएबल अकाउंटच्या क्रेडिट साईडला गेला असता. त्यानंतर डिस्काउंट अलाउड बाय सप्लायर. सप्लायर म्हणजे कोण? तर क्रेडिटर्स, ज्यांच्याकडनं आपण माल खरेदी करतो त्यांनी डिस्काउंट दिलाय म्हणजे डिस्काउंट आपल्याला मिळालाय, आपला हा इन्कम आहे म्हणून प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला याचा इफेक्ट द्यायचा आणि तेवढ्याने क्रेडिटर्स कमी होतील म्हणून क्रेडिटर्स अकाउंटच्या डेबिट साईडला इफेक्ट द्यायचा. त्यानंतर बिल्स रिसिवेबल डिसऑनर. बिल्स रिसिवेबलचा अनादर झाला. अनादर झाला म्हणजे डेटर्सकडनं पैसे मिळालेले नाही, डेटर्स परत काय होतील 300 रुपयांनी वाढतील म्हणून डेटर्स अकाउंटच्या डेबिट साईडला इफेक्ट जाईल बिल्स रिसिवेबल डिसऑनरचा. आणि सेकंड इफेक्ट जर रिसिवेबल अकाउंट असतं तर रिसिवेबल अकाउंटच्या क्रेडिट साईडला गेला असता, पण रिसिवेबल अकाउंट नाही त्यामुळे एकच इफेक्ट जाईल. आणि एक ॲडिशनल ॲडजस्टमेंट सांगितलंय, इन ॲडिशन टू अबव गुड्स कॉस्टिंग ₹94 वेअर स्टोलन अवे फ्रॉम गोडाऊन. गोडाऊनमधून 94 रुपयाचा माल चोरीला गेला. नो एंट्री हॅज बीन रेकॉर्डेड फॉर द सेम. त्याला आपण लॉस बाय थेफ्ट असं म्हणतो. तर आपण त्याचा इफेक्ट देणार आहोत ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला, कारण माल गेलाय आणि लॉस झालाय म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. आता आपण प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करू. प्रिपेअर करताना ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीटच सांगितलंय, पण आपण प्रिपेअर करताना ॲडिशनलमध्ये अकाउंट जे काढणार आहोत ते आहे स्टेटमेंट ऑफ अफेअर्स कॅपिटल शोधण्यासाठी. त्यानंतर डेटर्स आणि क्रेडिटर्सच्या बाबतीमध्ये क्रेडिट सेल्स किंवा क्रेडिट पर्चेसेस दिलेले नाही म्हणून डेटर्सचं अकाउंट क्रेडिट सेल्स शोधण्यासाठी काढायचं आणि क्रेडिट पर्चेसेस शोधण्यासाठी क्रेडिटर्सचं अकाउंट काढायचं. ॲडिशनलमध्ये आपण 3 अकाउंट काढणार आहोत, स्टेटमेंट ऑफ अफेअर्स, त्यानंतर सन्ड्री डेटर्स अकाउंट आणि सन्ड्री क्रेडिटर्स अकाउंट. मग आधी आपण स्टेटमेंट ऑफ अफेअर्स घेऊ. स्टेटमेंट ऑफ अफेअर्ससाठी कॉलम आखा इन द बुक्स ऑफ दिनेश एडके. स्टेटमेंट ऑफ अफेअर्स ॲज ऑन 1 एप्रिल 2018. 4 कॉलम करा, लायबिलिटी रुपीज, ॲसेट रुपीज. हे जे स्टेटमेंट आहे हे पूर्णपणे आपण ॲसेट्स आणि लायबिलिटीजच्या ओपनिंग बॅलन्सवरून तयार करणार आहोत. त्यासाठी प्रॉब्लेममध्ये दिलेले ओपनिंग बॅलन्सेस पहा. बघा, हे ओपनिंग बॅलन्सेस आहेत ह्या कॉलमचे. हे आपण ॲसेट ओळखून ॲसेट साईडला आणि लायबिलिटी ओळखून लायबिलिटी साईडला घेणार आहोत. काही प्रॉब्लेममध्ये कॅश, बँकेचा बॅलन्स किंवा पेटी कॅश हे ह्या ओपनिंग बॅलन्सेस किंवा क्लोजिंग बॅलन्सेसमध्ये देत नाही, तेव्हा ते कॅशबुकवरून घ्यायचे असतात. पण ह्या प्रॉब्लेममध्ये हे बॅलन्सेस ऑलरेडी दिलेले आहेत म्हणून आपण इथूनच घेणार आहोत. बघा, स्पेअर पार्ट ॲसेट आहे, ॲसेट साईडला जाईल. क्रेडिटर्स लायबिलिटी आहे, लायबिलिटी साईडला जातील. बिल्स रिसिवेबल ॲसेट आहे, ॲसेट साईडला जाईल.
बिल्स पेबल लायबिलिटी आहे लायबिलिटी साइडला जाईल, फिक्स्चर ॲसेट आहे म्हणून ॲसेट साइडला, स्टॉक कॅश इन हँड पेटी कॅश कॅश ॲट बँक बुक डेप्ट्स या सर्व ॲसेट्स आहेत त्यामुळे ॲसेट साइडला जातील, आणि सॅलरी पेएबल म्हणजे आउटस्टँडिंग लायबिलिटी आहे म्हणून लायबिलिटी साइडला दाखवा. मग स्टेटमेंटला आपण पोस्टिंग करू. सन्ड्री क्रेडिटर्स लायबिलिटी साइडला 9,400 रुपये, त्यानंतर बिल्स पेएबल लायबिलिटी साइडला 3,471 रुपये, सॅलरी पेएबल लायबिलिटी साइडला 150 रुपये. हे सर्व ओपनिंग बॅलन्सेस आपण घेतोय. ॲसेट साइडला स्पेअर पार्ट 300 रुपये, बिल्स रिसिवेबल 4,000 रुपये, फिक्स्चर 1,700 रुपये, स्टॉक इन ट्रेड 7,900 रुपये, कॅश इन हँड 1,408 रुपये, पेटी कॅश 500 रुपये, कॅश ॲट बँक 2,000 रुपये, बुक डेप्ट्स 9,361 रुपये. ज्या ॲसेट्स होत्या त्या ॲसेट साईडला लिहिल्या ओपनिंग बॅलन्सेस, आणि ज्या लायबिलिटीज होत्या त्या लायबिलिटी साईडला लिहिल्या. आता ॲसेट साईडची टोटल करा, ती येते 27,169 रुपये. लायबिलिटी साईडला मांडा 27,169 रुपये, त्यातून लायबिलिटी साईडची टोटल वजा करून कॅपिटल काढा, त्याला म्हणा कंसात बॅलन्सिंग फिगर. ते येत आहे 14,148 रुपये. 14,148 रुपये. स्टेटमेंट ऑफ अफेअर्स स्कॅल्प काढले आपण, ॲसेट ओळखून ॲसेट साईडला घेतल्या, लायबिलिटी ओळखून लायबिलिटी साईडला घेतल्या, बॅलन्सिंग फिगर कॅपिटल शोधलंय 14,148 रुपये. पुढचा अकाउंट घ्या, डेटर्स अकाउंट. सन्ड्री डेटर्स अकाउंट. सन्ड्री डेटर्स अकाउंटला आपण डेटर्सशी रिलेटेड जे आयटम आहेत ते पोस्टिंग करणार आहोत. प्रॉब्लेम पहा, ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्स पहा डेटर्सचा. बुक डेप्ट्स म्हणजे सन्ड्री डेटर्स आहेत. ओपनिंग बॅलन्स 9,361 रुपये, क्लोजिंग बॅलन्स आहे 8,355 रुपये. हा ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्स आपण डेटर्सला पोस्टिंग करणार आहोत. त्यानंतर कॅशबुकमधून डेबिट साईडला सन्ड्री डेटर्स नाव आले पहा, हे 2,450 रुपये बाय कॅश म्हणून डेटर्सच्या क्रेडिटला पोस्टिंग होतील. त्यानंतर ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये पहा, बॅड डेप्ट्स ॲक्सेप्टन्स रिसिव्ह्ड फ्रॉम डेटर्स डिस्काउंट अलाउड हे तीनही आयटम डेटर्सच्या क्रेडिटला पोस्टिंग होतील. कारण बॅड डेप्ट म्हणजे पैसे बुडाले, डेटर्स कमी होतील. ॲक्सेप्टन्स मिळाला म्हणजे बिल्स रिसिवेबल मिळाले, डेटर्स कमी होतील. डिस्काउंट दिला म्हणजे डेटर्स कमी होतील म्हणून क्रेडिट साईडला इफेक्ट जाईल. आणि बिल्स रिसिवेबल डिसऑनर आहे त्याचा इफेक्ट डेटर्सच्या डेबिट साईडला येईल. एवढे आयटम आपण डेटर्स अकाउंटला पोस्टिंग करू. डेबिटला घ्या टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 9,361 रुपये. त्यानंतर क्रेडिट साईडला कॅशबुकमध्ये जो सन्ड्री डेटर्स नावाचा आयटम होता डेबिटला त्याचं पोस्टिंग घेतोय. बाय कॅश अकाउंट 2,450 रुपये. त्यानंतर ॲडिशनल इन्फॉर्मेशनमधून बाय डिस्काउंट अलाउड 400 रुपये, बाय बॅड डेप्ट्स 560 रुपये, आणि बाय बिल्स रिसिवेबल तिथे ॲक्सेप्टन्स रिसिव्ड म्हणून दिलेलं होतं, आपण डायरेक्ट बिल्स रिसिवेबल म्हणून लिहिलं आहे. बाय बिल्स रिसिवेबल 3,000 रुपये. आता बिल्स रिसिवेबल डिसऑनर जे सांगितलेत त्याचा इफेक्ट डेबिटला घ्या. टू बिल्स रिसिवेबल कंसात पेन्सिलने किंवा पेनने लिहून ठेवा डिसऑनर. डिसऑनर 300 रुपये. त्यानंतर क्लोजिंग बॅलन्स घ्या क्रेडिटला. बाय बॅलन्स कॅरीड डाऊन 8,355 रुपये. डेटर्स अकाउंटची इकडची बेरीज करा क्रेडिट साईडची. 14,765 रुपये डेबिटला मांडा. 14,765 रुपये. त्यातून डेबिट मायनस करा आणि बॅलन्सिंग फिगर काढा.
क्रेडिट सेल्स ते येत आहेत 5104 रुपये. 5104 रुपये आपण डेटर्स अकाउंट काढलं. डेटर्स अकाउंटला डेबिटला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, ओपनिंग बॅलन्स घेतला, त्यानंतर कॅशबुकमधला इफेक्ट क्रेडिट साईडला दिला बाय कॅश अकाउंट म्हणून. ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये डिस्काउंट अलाउड बॅड डेप्ट आणि ॲक्सेप्टन्स रिसिव्ड होते त्याचा इफेक्ट क्रेडिटला दिला, डिस्काउंट अलाउड बॅड डेप्ट आणि बिल्स रिसिवेबल म्हणून. त्यानंतर ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये ॲक्सेप्टन्स डिसऑनर होता म्हणजे बिल्स रिसिवेबल डिसऑनर होता त्याचा इफेक्ट आपण डेबिट साईडला दिलेला आहे. कंसात डिसऑनर लिहा, टू बिल्स रिसिवेबल कंसात डिसऑनर. त्यानंतर क्लोजिंग बॅलन्स क्रेडिट साईडला घेतला डेटर्सचा. डेटर्सच्या क्रेडिट साईडची टोटल केली ती आली 14,765 रुपये. डेबिट साईडला मांडली आणि बॅलन्सिंग फिगर क्रेडिट सेल्स शोधले 5104 रुपये. त्यानंतर क्रेडिटर्स अकाउंट टाका, त्यासाठी पण चार कॉलम करा, पर्टिक्युलर रुपीज पर्टिक्युलर रुपीज. क्रेडिटर्स अकाउंटसाठी क्रेडिटर्सशी रिलेटेड जे आयटम आहेत ते आपण पाहूयात प्रॉब्लेममध्ये. क्रेडिटर्सचा ओपनिंग क्लोजिंग बॅलन्स दिलेला आहे 9400 आणि 8350 रुपये. त्यानंतर कॅशबुककडे या. कॅशबुकला क्रेडिट साईडला बाय सन्ड्री क्रेडिटर्स नावाचं आयटम आहे 1425 रुपये. त्याचा इफेक्ट आपण टू कॅश म्हणून क्रेडिटर्सच्या डेबिटला देणार आहोत. ॲडिशनल इन्फॉर्मेशनमधले हे तीन आयटम झालेले आहेत, पुढचे पाहूयात. ॲक्सेप्टन्स गिव्हन टू क्रेडिटर्स आहे, याचा इफेक्ट पण क्रेडिटर्सला येईल बिल्स पेएबल म्हणून डेबिट साईडला. आणि डिस्काउंट अलाउड बाय सप्लायर म्हणजे आपल्याला डिस्काउंट मिळाला आहे तो डिस्काउंट रिसिव्ड आहे 355 रुपये, याचा देखील इफेक्ट क्रेडिटर्स अकाउंटला येईल. मग पुढचं अकाउंट घ्या, सन्ड्री क्रेडिटर्स अकाउंट. डेबिट साईडला नाही तर क्रेडिट साईडला बॅलन्स येईल कारण की ही लायबिलिटी आहे. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन ओपनिंग बॅलन्स घ्या 9400 रुपये. डेबिटला कॅशबुकचा इफेक्ट द्या, टू कॅश अकाउंट 1425 रुपये. त्यानंतर टू बिल्स पेएबल ॲक्सेप्टन्स गिवन होता त्याचा इफेक्ट आहे 4580 रुपये. टू डिस्काउंट रिसिव्ड टू डिस्काउंट रिसिव्ड 355 रुपये. टू डिस्काउंट रिसिव्ड 355 रुपये. टू बॅलन्स कॅरीड डाऊन 8350 रुपये. क्रेडिटर्स अकाउंट क्लोज करा 14710 टोटल. क्रेडिट साईडला मांडा 14710. डेबिटची टोटल मोठी आहे ती केली आणि क्रेडिटला मांडली. त्यातून क्रेडिटचा जो बॅलन्स आहे तो मायनस केला आणि बॅलन्सिंग फिगर आली क्रेडिट परचेसेस 5310 रुपये. 5310 रुपये. आपण डेटर्स अकाउंटवरून क्रेडिट सेल्स शोधले आणि क्रेडिटर्स अकाउंटवरून क्रेडिट परचेसेस शोधलेले आहेत. स्टेटमेंट ऑफ अफेअर्स वरून आपण कॅपिटल शोधलेलं आहे, ॲसेट्सची सर्व ओपनिंग बॅलन्सेस घेतले आणि बॅलन्सिंग फिगर कॅपिटल काढलेलं आहे. आता ट्रेडिंग अकाउंट घ्या. ट्रेडिंग अकाउंटला ट्रेडिंग अकाउंटशी रिलेटेड जे आयटम आहेत ते पोस्टिंग करायचे. ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019. ट्रेडिंग अकाउंटची सुरुवात ओपनिंग स्टॉकपासून होते. ओपनिंग स्टॉक आणि क्लोजिंग स्टॉक हा प्रॉब्लेममध्ये जे बॅलन्सेस आहेत त्यामध्ये दिलेला आहे. ओपनिंग स्टॉक पहा 7900 आहे आणि क्लोजिंग स्टॉक 8800 रुपये आहे. ट्रेडिंग अकाउंट घ्या. त्यानंतर कॅशबुकशी रिलेटेड जे आयटम आहेत त्यामध्ये ट्रेडिंगचा आयटम पाहूयात. कार्टेज आहे 200 रुपये, ट्रेडिंग एक्सपेन्सेस 450 रुपये, परचेसेस आहेत कॅश परचेसेस 600 रुपये, वेजेस आहेत 700 रुपये. हे चार आयटम ट्रेडिंगला पोस्टिंग होतील. ॲडिशनल इन्फॉर्मेशनमधले एक ॲडजस्टमेंट आहे गुड स्टोलनची, तिचा पण इफेक्ट आपल्याला ट्रेडिंगला द्यावा लागेल. मग ट्रेडिंग अकाउंट घ्या.
टू ओपनिंग स्टॉक 7,900 रुपये, त्यानंतर टू परचेसेस डॅश करून खालच्या ओळीवर कॅश 600 रुपये कॅशबुकमधले, आणि क्रेडिट परचेसेस आपण सन्ड्री क्रेडिटर्स अकाउंटवरून शोधलेले ते घ्या 5,310 रुपये. सन्ड्री क्रेडिटर्स आपण इथे शोधलेले आहेत ते घेतलेत 5,310 रुपये. त्यानंतर 2 इंची बेरीज करा, आउटरला घ्या 5,910 रुपये. टू कार्टेज कॅशबुकला दिलेले 200 रुपये. टू ट्रेडिंग एक्सपेन्सेस 450 रुपये. टू वेजेस 700 रुपये. त्यानंतर क्रेडिट साइडला बाय सेल्स कॅश सेल्स आहेत कॅशबुकला दिलेले 1,200 रुपये. इनरला घ्या क्रेडिट सेल्स आहेत 5,104 जे आपण डेटर्स अकाउंटवरून शोधलेले आहेत. 2 इंची बेरीज आउटरला 6,304 रुपये. त्यानंतर ॲडजस्टमेंटमध्ये दिलेल्या 94 रुपयाचे गुड स्टोलनचा इफेक्ट द्या, बाय लॉस बाय थेफ्ट 94 रुपये, आणि क्लोजिंग स्टॉक बाय क्लोजिंग स्टॉक 8,800 रुपये. आता ट्रेडिंग अकाउंट क्लोज करा आणि ग्रॉस प्रॉफिट शोधा. ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिटची टोटल येते 15,198 रुपये. डेबिट साईडला मांडा 15,198 रुपये. त्यातून डेबिट साईड मायनस करून ग्रॉस प्रॉफिट येतोय, टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन 38 रुपये. इथे आपलं ट्रेडिंग अकाउंट कंप्लीट झालेलं आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटशी रिलेटेड जे आयटम आहेत त्याची पोस्टिंग करायची आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019. प्रॉब्लेम पहा. प्रॉब्लेममध्ये प्रॉफिट अँड लॉसशी रिलेटेड आउटस्टँडिंग सॅलरी आहे ओपनिंग बॅलन्सेस आणि क्लोजिंग बॅलन्सेसमध्ये. आउटस्टँडिंग सॅलरी ओपनिंगची आपण लेस करणार आहोत आणि क्लोजिंगची ॲड करणार आहोत. त्यानंतर कॅशबुकमध्ये इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट डेबिट साईडला आहे, तो इन्कम आहे म्हणून प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला दाखवायचा आहे. सॅलरी प्रॉफिट अँड लॉसला येईल. त्यानंतर जनरल एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉसला येतील. ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये प्रॉफिट अँड लॉसशी रिलेटेड आयटम डिस्काउंट रिसिव्ड, डिस्काउंट अलाउड, त्यानंतर बॅड डेप्ट हे आहेत. डिस्काउंट अलाउड बाय सप्लायर म्हणजेच डिस्काउंट रिसिव्ड आहे, आणि गुड स्टोलनचा सेकंड इफेक्ट म्हणजे लॉस बाय थेफ्टचा सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला येईल. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट घ्या. टू सॅलरी इनर कॉलमला 800 रुपये. ॲड आउटस्टँडिंग 18-19 250 रुपये. लेस आउटस्टँडिंग 17-18 हे इयर नाही टाकलं तुम्ही, कंसात ओपनिंग आणि इकडे कंसात क्लोजिंग म्हटलं तरी चालेल. हा क्लोजिंग बॅलन्स आहे, हा ओपनिंग बॅलन्स आहे. मी वर्ष टाकले, वर्ष न टाकता ओपनिंग आणि इथे ओपनिंग आणि इथे क्लोजिंग लिहिलं तरी चालेल. आउटस्टँडिंग 250 क्लोजिंगचे ॲड केले, 1,050 टोटल आली, त्यातून आउटस्टँडिंग ओपनिंगचे लेस केले 150 रुपये, आउटरला 900 रुपये. त्यानंतर घ्या जनरल एक्सपेन्सेस 250 रुपये, बॅड डेप्ट्स 560 रुपये, डिस्काउंट अलाउड 400 रुपये, आणि ॲडजस्टमेंटमधला टू लॉस बाय थेफ्ट 94 रुपये. क्रेडिट साईडला बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन 38 रुपये, बाय डिस्काउंट रिसिव्ड 355 रुपये, आणि बाय इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट 30 रुपये. प्रॉफिट अँड लॉसची डेबिट साईड मोठी दिसते, क्रेडिट साईड छोटी दिसते, याचा अर्थ लॉस आहे. डेबिट साईडची टोटल करा 24,518 रुपये. क्रेडिट साईडला मांडा 24,518 रुपये. त्यातून क्रेडिट साईड मायनस करून नेट लॉस येतोय 1,781 रुपये. बाय नेट लॉस कॅरीड डाऊन 1,781 रुपये.
आता बॅलन्स शीट तयार करायचे. बॅलन्स शीट वर कोणतीही डेप्रिसिएशनची आरडीडीची ऍडजस्टमेंट नाहीये, त्यामुळे सर्व बॅलन्सेस ऍज इट इज घ्यायचे. फक्त कॅपिटलवर आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. हे जे बॅलन्सेस आहेत क्लोजिंगचे आपल्याला दिलेले, ते आहे तसेच घ्यायचे आहेत, कशावरच ऍडजस्टमेंट नाहीये. कॅशबुक मधून आपल्याला इन्व्हेस्टमेंटचा इफेक्ट घ्यायचा आहे, जी इथे 1,000 रुपये दिलेली आहे ती. त्यानंतर ड्रॉइंग्स कॅपिटलमधून लेस होतील आणि नेट लॉस जो आत्ताच काढलेला आहे तो कॅपिटलमधून लेस करायचा आहे. बॅलन्स शीट घ्या, कॅपिटल इनरला घ्या 14,148 रुपये. त्यानंतर सर्व ॲसेट्स आणि लायबिलिटीजचे क्लोजिंग बॅलन्सेस घ्या. स्पेअर पार्ट ॲसेट साईडला 300 रुपये, बिल्स रिसिवेबल 2,400 रुपये ॲसेट साईडला, फिक्स्चर ॲसेट साईडला 1,700 रुपये, स्टॉक इन ट्रेड 8,800 रुपये ॲसेट साईडला, कॅश इन हँड 1,063 रुपये, पेटी कॅश 500 रुपये, कॅश ॲट बँक 400 रुपये, बुक डेप्स 8,355 रुपये. ॲसेट्सचे बॅलन्सेस घेतले, आता लायबिलिटीज घ्या. कॅपिटल नंतर 2-3 ओळी सोडून सन्ड्री क्रेडिटर्स 8,350 रुपये, बिल्स पेएबल 5,051 रुपये, सॅलरी पेएबल 250 रुपये. जे क्लोजिंग बॅलन्सेस होते ते आहे तसेच घेतले, कारण कोणत्याही ॲसेटवर डेप्रिसिएशनची ॲडजस्टमेंट नव्हती, डेटर्सवर आरडीडीची ॲडजस्टमेंट नव्हती, त्यामुळे आहे तसेच बॅलन्सेस. जे क्लोजिंगचे होते ते ॲसेट ओळखून ॲसेटला घेतले, लायबिलिटी ओळखून लायबिलिटी साईडला घेतले. त्यानंतर कॅपिटलमध्ये आपल्याला ड्रॉइंगचा इफेक्ट द्यायचा आहे आणि नेट लॉसचा. कॅशबुकमध्ये इन्व्हेस्टमेंट नावाचा आयटम आला होता जे ॲसेट आहे, त्यामुळे तिचा इफेक्ट घेतला ॲसेट साईडला. इन्व्हेस्टमेंट 1,000 रुपये. कॅपिटलमधून नेट लॉस लेस करा 1,781 रुपये आणि ड्रॉइंग्स जे कॅशबुकला दिलेले होते ते लेस करा, लेस ड्रॉइंग्स 1,500 रुपये. कॅपिटलचा बॅलन्स आउटरला येतोय 10,867 रुपये. आणि आता बॅलन्स शीट टॅली करा. बॅलन्स शीटला इतर कोणतेही इफेक्ट नव्हते, फक्त इन्व्हेस्टमेंट कॅशबुकवरून आपण घेतली आणि कॅपिटल जे आहे त्यातून नेट लॉस आणि ड्रॉइंग्स लेस केले. बाकीच्या सर्व ॲसेट्स आणि लायबिलिटीज त्यांच्यावर कोणतीही ॲडजस्टमेंट नसल्यामुळे जे क्लोजिंग बॅलन्सेस होते ते आहे तसेच आपण पोस्टिंग केलेले आहेत. आता बॅलन्स शीट टॅली करा. बॅलन्स शीट टॅली होत आहे 24,518 रुपयांना. इथे आपला प्रॉब्लेम कम्प्लीट झालेला आहे. मागचे जे अकाउंट्स आहेत ते तुम्हाला एकदा दाखवून घेते. हे आपलं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे. नेट लॉस आलेला आहे 1,781 रुपये. हे ट्रेडिंग अकाउंट आहे, इथे ग्रॉस प्रॉफिट आलेला आहे 38 रुपये. हे संडे क्रेडिटर्स अकाउंट, इथून आपण क्रेडिट पर्चेसेस शोधले. हे संडे डेटर्स अकाउंट, इथून आपण क्रेडिट सेल्स शोधले. आणि हे स्टेटमेंट ऑफ अफेअर्स, इथे आपण कॅपिटलचा बॅलन्स शोधलेला आहे. हे ॲडिशनल अकाउंट होते 3, सन्ड्री डेटर्स, स्टेटमेंट ऑफ अफेअर्स आणि सन्ड्री क्रेडिटर्स अकाउंट. त्यानंतर आपण ट्रेडिंग अकाउंट काढलं, ग्रॉस प्रॉफिट शोधला, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट काढलं, नेट लॉस शोधला आणि बॅलन्स शीट तयार केलं. बॅलन्स शीटला सर्व क्लोजिंग बॅलन्सेस पोस्टिंग केले. त्यानंतर कॅपिटलमधून नेट लॉस लेस केला, ड्रॉइंग्स लेस केले, कॅपिटलचा बॅलन्स काढला फायनल, क्लोजिंग बॅलन्स. आणि कॅशबुकची जी इन्व्हेस्टमेंट नावाचा आयटम होता तो ॲसेट साईडला पोस्टिंग करून बॅलन्स शीट टॅली केलं 24,518 रुपयांना. इथे आपला प्रॉब्लेम कम्प्लीट झालेला आहे. कन्वर्शन ऑफ सिंगल एंट्री इंटू डबल एंट्रीचा तिसरा प्रॉब्लेमचं सोल्युशन कम्प्लीट झालेलं आहे.